मित्रांनो, मी डॉक्टर संदीप जगन्नाथ जगताप, पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयामध्ये क्रीडा संचालक आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये या वैश्विक महामारी कोरोनाशी आपण सध्या आपण सगळेजण लढत आहोत। या परिस्थितीमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते, त्यामुळे मी आपला आज आपल्याशी एक गोष्ट सांगतोय की या वैश्विक कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये की जगा संपूर्ण जगावर संकट आल्यामुळे आपण म्हणतो की खेळाडू हा मैदानावरच असतो, क्रीडा शिक्षक असेल, क्रीडा प्राध्यापक असेल, क्रीडा प्रेमी असेल, हे फक्त मैदानावर असतात। आणि एक संकल्पना आहे की हे क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी, प्राध्यापक, संचालक हे घुटण्यात असतात खेळाडू। पण मित्रांनो, असे नसून आम्ही जी संकल्पना सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये ऑनलाइन वर्कशॉप म्हणजे खेळाडूने, विद्यार्थ्याने, क्रीडा प्राध्यापकाने पदांसाठी एक उजळणी वर्ग, ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं व्याख्यान, एखादा खेळ, मैदान, त्याच्या तांत्रिक गोष्टी ह्या करण्यासाठी आम्ही ऑनलाईन वर्कशॉप हे ऑर्गनाईज केलं। या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला, कारण हे मराठीमध्ये असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील या वर्कशॉपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 470 क्रीडा संचालक, प्राध्यापक, क्रीडा प्रेमी, खेळाडू यांनी सहभाग नोंदवला। आणि आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले होणारा हा वर्कशॉप होता। आणि या वर्कशॉपच्या दृष्टिकोनातनं जे क्रीडा शिक्षक, जे प्राध्यापक आहेत, हे अतिशय म्हणजे ज्यांनी कधी मोबाईल किंवा कम्प्युटर ज्यांनी हाताळला नाही, आणि हे टेक्नोसाईट झाले आणि काळाची गरज ओळखून सगळ्यात पहिले क्रीडा शिक्षक, क्रीडा प्राध्यापक, खेळाडू, प्रशिक्षक हे या आधुनिक जे तंत्रज्ञान आहे, मग इंटरनेट असेल, कम्प्युटर असेल, गुगल क्लासरूम असेल, झूम ॲप मीटिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम, आता ही काळाची गरज आहे। एका सायंटिस्टने सांगितलेलं आहे, नोबल सायंटिस्ट विजेताने, की आता हे परिवर्तनाची लाट आहे। आपण बघितलं की राजा महाराजांचा काळ असेल, त्याच्या पहिले जर आपण गेलो तर मध्ये आपल्याला दिसतं की रामायण असेल, महाभारत असेल, हे जसं युग बदलत गेलं त्याप्रमाणे आता हे नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे, नवीन युगाला सुरुवात झालेली आहे। आणि या नवीन युगामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महामारी या संपूर्ण देशावर येणार, म्हणजे थोडक्यात इट्स वन टाईप ऑफ बायोवार आपण याला म्हणू। तर या प्रसंगामध्ये की सगळ्यात पहिले क्रीडा क्षेत्र हे अग्रेसिव्ह आहे। आम्ही नंतरचा जो आता जो फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतला, नुकताच 26 तारखेला त्याचा समारोप झाला, या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी भारतातले सगळ्यात तज्ज्ञ, जे द्रोणाचार्य अवॉर्डी आहेत, अर्जुन अवॉर्डी आहे, AIU स्पोर्ट्सचे डायरेक्टर आहेत, अशा प्रत्येक विद्यापीठ, मणिपूर असेल, मदुराई कामराज युनिव्हर्सिटी तामिळनाडू असेल, हैदराबाद विद्यापीठाचे डॉक्टर राजेश कुमार असेल, डॉक्टर रीना पुनिया असेल मणिपाल युनिव्हर्सिटीची किंवा मणिपूर विद्यापीठाचे, सेंट्रल युनिव्हर्सिटी मणिपूर जे आहे इम्फाळ, तिथले डॉक्टर मोईबाम नोडियाचंद असेल, हे सगळे तज्ज्ञ लोक आम्ही एका प्लॅटफॉर्मवर इथे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही एकत्र आणल्यानंतर या ऑनलाईन एज्युकेशन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या नावाने आम्ही घेतला। तर हे हिंदीमध्ये आणि राष्ट्रीय भाषा हिंदी आणि इंग्लिशच्या माध्यमातून आपण हा कोर्स कंडक्ट केला। संपूर्ण भारतातील मी तुम्हाला सांगू इच्छितो 469 क्रीडा संचालक, फिजिकल डायरेक्टर, खेळाडू आदींनी यामध्ये सहभाग नोंदवला। तामिळनाडू, मणिपूर, त्यानंतर वेस्ट बेंगॉल, कोलकाता, इम्फाळ, दिल्ली, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, असा एकही भाग नव्हता, बिहार, छत्तीसगड, जिथनं आम्हाला या कोर्ससाठी पार्टिसिपेंट मिळाले नाही। सगळे क्रीडा क्षेत्रातले तज्ज्ञ, प्राध्यापक असेल, खेळाडू असेल, प्रशिक्षक असेल, या सगळ्यांनी यामध्ये भाग घेतला। आणि ऑनलाईन या प्रशिक्षणामध्ये की क्रीडा क्षेत्र हे कुठे मागे नाही, स्पोर्ट्स फील्ड हे अग्रेसर आहे। आणि यांनी सगळ्यांनी हे स्वतः टेक्नोसाईड झाले आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचा हे वापर करायला लागले। म्हणजे मी तुम्हाला अनुभव सांगेन की मला अनुभव आला, मला इतके कमेंट्स आले, आम्ही जो कोर्स घेतला, मी असेल, माझ्यासोबत डॉक्टर उदय डोंगरे, डॉक्टर लिंबाजी प्रताळे असतील, आमचे डॉक्टर बाप्पासाहेब मस्के जे प्रेसिडेंट आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे केलं, डॉक्टर मीना पवार
या सर्व टीम ने मिळून आम्ही हे दोन ऑनलाइन कोर्स घेतले। या दोन ऑनलाइन कोर्स मध्ये आम्हाला इतके कमेंट्स आले आणि अशा लोकांचे अनुभव आले की त्यांनी सांगितलं क्रीडा संचालकाने खेळाडू प्रशिक्षकाने की सर म्हणे आम्ही कधीच मोबाईल मोबाईल हातात फक्त फोन करण्यासाठी व्हाट्सअप वगैरह चॅटिंग करण्यासाठी केला, पण आम्ही आज तुम्ही जो हा कोर्स घेतला या तुमच्या कोर्स मुळे आम्ही स्वतः ऑनलाइन झालो। आम्हाला गुगल फॉर्म कसा क्रिएट करायचा, फीडबॅक कसा घ्यायचा, ऑनलाइन प्रशिक्षण कसं घ्यायचं, म्यूट कसं करायचं, अनम्यूट कसं करायचं, व्हिडिओ स्टार्ट कसा करायचा हे तुमच्यामुळे आम्हाला शिकायला मिळालं। मित्रांनो, मी सांगू इच्छितो थोडक्यात की या बदलत्या काळामध्ये आपल्याला काळानुसार बदलायला पाहिजे। द चेंज इज नेसेसरी फॉर टुमारोज वर्ल्ड। परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि या परिवर्तनाच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्र सगळ्यात अग्रेसर आहे आणि क्रीडा क्षेत्राचे जे प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, प्रशिक्षक आहेत, यांची बुद्धी घुटण्यात नसून यांची बुद्धी त्यांच्या ठिकाणीच आहे हे आपल्याला याच्यातनं समजून येतं आणि हे सगळ्यात अग्रेसर आहे। आणि अशा प्रकारच्या कोर्सला यापुढेही आपल्याला सामोरं जायचं आहे। पुनश्च एकदा मी सर्व टीमचे आमचे जे आयोजन समितीचे होते त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्याला फक्त एक जाणीव असली पाहिजे की क्रीडा क्षेत्र या युगामध्ये पाठीमागे नाही, या टेक्नोसाईडच्या युगामध्ये पुढे आहे। यासाठी हा व्हिडिओ मी प्रिपेअर केला। धन्यवाद।